नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम विवाहामध्ये दोन राशी असतीलपैकी एक रास वृषभ रास असेल आणि दुसरी कुंभ राशी असेल तर त्यांचं जे परस्पर वैवाहिक सहजीवन असेल हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे सर्व ज्या 12 राशी आहेत म्हणजे मेषराशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत या सर्व 12 राशींचं परस्पर वैवाहिक सहजीवन हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ आणि कुंभ राशीबद्दल. तर याकरता यांचं जे संपूर्ण जे व्यक्तिमत्व आहे, यांच्या विचारांची जी पद्धत आहे किंवा कशाप्रकारे यांचं जीवनाकडे बघण्याची दृष्टी आहे या संदर्भातलं विचार होणं थोडंसं गरजेचं ठरेल. तर सर्वात पहिल्यांदा आपण वृषभ राशीबद्दल विचार करू. तर वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेत द्वितीय स्थानामध्ये येणारे रास आहे स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि स्थिर अशा प्रकारची ही रास आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीमध्ये नजरेस भरते ते म्हणजे त्यांचं राहणीमान सुव्यवस्थित नेटनेटक टापटीप आणि स्वच्छ अशा प्रकारचं यांचं राहणीमान आहे. रंगसंगती यांना कपड्यांची खूप चांगल्या प्रकारे जमते म्हणजे फॅशन कॅरी करणं हा प्रकार वृषभ राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे जमतो किंवा त्यांना तो नैसर्गिकत किंवा मूलतःच ठाऊक असतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यक्तिमत्वाच्या पैलू संदर्भातली ती म्हणजे त्यांची बोलणं किंवा वाणी. यांची जी वाणी असते किंवा यांचं जे बोलणं असतं ते अतिशय चांगलं असतं, मधाळ असतं किंवा मधुर असतं किंवा शब्दांचा योग्य प्रकारे वापर म्हणजे कुठे कुठले शब्द कशा प्रकारे वापरायचे या संदर्भातलं ज्ञान ह्यांना खूप चांगलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुद्दा कितीही किचकट गुंतागुंतीचा असेल किंवा गांभीर्याने भरलेला असेल तरीसुद्धा अगदी सहजपणे तो मुद्दा समोरच्याला समजावून सांगण्याची हातोटी वृषभ राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे असते. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या संदर्भात कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये की दुसऱ्यांचं ह्या व्यक्ती अगदी सहजपणे किंवा व्यवस्थितपणे ऐकताच दुसऱ्याला बोलण्याची पूर्णपणे संधी देतात, फ्रीडम देतात आणि त्यामुळे होतं काय की समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की आपलं ऐकलं जात आहे आणि यामुळेच होतं काय की यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व सुद्धा चांगलं असतं आणि बोलण्याची कलासुद्धा यांच्याकडे खूप चांगली असल्या कारणामुळे ह्या व्यक्ती समोरच्या व्यक्तींच्या नेहमीच लक्षात राहतात आणि यांची जी इमेज असते, यांची जी प्रतिमा असते समाजामध्ये ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारची असते. म्हणजे एकंदरीत त्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात जे वृषभ राशीच्या व्यक्ती असतात हे लक्षात राहण्यासारखे असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा या व्यक्तींना घरापेक्षा घरच्या बाहेरचं चटपटीत खाणं यांना खूप आवडतं आणि तशाच प्रकारे साधारण आणि तो एक भाग त्यांचा थोडासा वीक पॉईंट असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारशीलता किंवा व्यवहार्यपणा. तर या राशीमध्ये व्यवहारीपणा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतो. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आहेत, कशाप्रकारे जे उत्पन्न स्रोत वाढवायचे आहेत, कशाप्रकारे गुंतवणूक करायची या संदर्भातलं जे नॉलेज असतं ते सुद्धा या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतं. अर्थात अधिभौतिक सुखांची आवड असते परंतु अधिभौतिक सुखापायी पैसे भरपूर प्रमाणात जाणार नाहीत याच्याकडे सुद्धा यांचं लक्ष असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलाप्रिय असते हे राज. नृत्यनाट्य कला चित्रपट संगीत या तत्वांची ह्यांना खूप आवड असते किंवा या गोष्टींची ह्यांना खूप आवड असते. वृषभ राशीच्या व्यक्ती या कमीत कमी बाथरूम सिंगर तर असतातच, म्हणजे कलेची किंवा संगीताची ह्यांना जाण असते. चांगलं संगीत कसं ऐकायचं, त्याचा आनंद कसा घ्यायचा हे सुद्धा ह्यांना ठाऊक असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे पैशाची किंमत यांना ठाऊक असते किंवा पैसे कसे खर्च करायचे या संदर्भातली व्यवहारशीलता यामध्ये त्यांना माहिती असते. मग करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. करिअरच्या संदर्भात महत्त्वाचे गुणधर्म असतात जसं की चिकाटी आहे, धैर्य आहे किंवा कष्टाळूपणा आहे, पेशन्स हा यांच्यामध्ये खूप चांगला असतो, गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं आणि ॲम्बिशियस असतात, महत्त्वाकांक्षी असतात. हे सगळे गुण यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात आणि त्यामुळेच होतं काय की करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा या व्यक्ती व्यवस्थितपणे अर्थात करिअरच्या बाबतीमध्ये खूप फोर्सफुल किंवा खूप ऊर्जा किंवा आता मला काहीतरी करायचं मी काहीतरी करूनच दाखवेल आणि जोरदारपणा जो आपण म्हणतो किंवा काही राशीमध्ये तो दिसून येतो बऱ्याच वेळा, परंतु या राशीमध्ये तो तसा दिसून येत नाही. यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला कळणारही नाही की यांच्या प्रत्यक्ष करिअरमध्ये हे किती कष्ट करत आहेत किंवा किती मेहनत घेत आहेत किंवा कशाप्रकारे हे करिअरमध्ये पुढे जात आहे. तर आपलं पहिली गोष्ट म्हणजे आपलं झगडणं किंवा आपलं जे कष्ट आहेत ते कधीही बोलून दाखवणार नाहीत, आपलं गाऱ्हाणं कधीही मांडणार नाहीत. अशा प्रकारे जीवनाकडे सकारात्मकतेने बघणारी ही रास आहे आणि समोरच्याला नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स ज्याला आपण म्हणतो ती देणारी रास आहे. यांच्याकडे बघूनच तुम्हाला जाणवेल की जीवनाकडे कशाप्रकारे पाहायला हवं, कशाप्रकारे जीवनाचा आस्वाद घ्यायला हवा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ज्या वृषभ राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतात.
आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळ्याच्या सगळ्या यांच्यामध्ये गुण चांगले असतात असं काही नाही, काही गुण थोडेसे वेगळे पण असतात, अर्थात प्रत्येक राशीमध्ये हा भाग असतोच. तर साधारणतः या राशीच्या ज्यावेळेस तुम्ही संपर्कात राहाल, बरेच दिवस महिनेसाठी ज्यावेळेस तुम्ही संपर्कात राहाल, त्यावेळेस हळूहळू त्यांच्या स्वभावाचे इतर जे कमजोरी आहेत ते सुद्धा उलगडत जातील. जसं की या राशीमध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात ज्याला आपण अहंकार म्हणतो किंवा हट्टीपण ज्याला आपण म्हणतो तो दिसून येतो. अगदी छोट्या छोट्या किंवा क्षुल्लक गोष्टींमध्ये सुद्धा दिसून येतो, म्हणजे अशा छोट्या गोष्टी की ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटेल की या गोष्टींमध्ये अहंकार किंवा हट्टीपणा दाखवण्यात काही पॉईंट नाही, काही मुद्दा नाही, परंतु त्यांच्या लेखी ती गोष्ट थोडीशी महत्त्वाची दिसते आणि याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. मात्र बाकीची दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ॲडजस्ट करणं यांना जमतं. कारण लक्षात घ्या, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये तुम्ही ॲडजस्ट ज्यावेळेस होता, म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याला फ्रीडम देणं किंवा तुमचं जे रिलेशनशिप आहे हे वाचवण्याकरता थोडंसं बॅकफुटला जाणं, थोडंसं ॲडजस्ट होणं, हा प्रकार वृषभ राशीला चांगला जमतो. त्यामुळे सामान्यतः वृषभ राशीच्या व्यक्तीबद्दल रिलेशनशिपचे काही फार मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स दिसून येत नाही. आता आपण थोडं कुंभ राशीबद्दल बोलू. तर कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं, कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानात येणारी रास आहे, शनीचे रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायुतत्व आणि स्थिर स्वरूप अशा प्रकारची ही रास आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जी नजरेत भरते ती म्हणजे त्यांचं सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग. अतिशय साधं सिम्पल राहतात, म्हणजे यांच्या राहणीमानावरून तुम्हाला कळणारही नाही की यांचं आर्थिक स्थैर्य कसं आहे. म्हणजे आर्थिक स्थैर्य अतिशय उत्तम असूनसुद्धा यांच्या राहणीमान हे तुम्हाला साधं दिसेल, नॉर्मल दिसेल. मात्र ज्यावेळेस तुम्ही यांच्याशी बोलाल, संवाद साधाल, त्यावेळेस त्यांचे विचार, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच तुम्हाला वेगळा वाटेल किंवा समाजाच्या दोन पावलं पुढे चालणार. जसं की तात्विक असत किंवा फिलॉसॉफिकल माणसं असतात, त्यांचे जे विचार असतात, त्यांचं जे बोलणं असतं, त्यांच्याशी दृष्टी असते ती त्या काळामध्ये लोकांना पसंत देत नाही किंवा त्यांच्या गळी उतरत नाही किंवा समजत नाही. परंतु कालांतराने त्यांना समजतं की ती जी व्यक्ती आहे ही किती बरोबर बोलत होती किंवा त्यांचं त्या संदर्भातले विचार हे योग्य होते. असा साधारण अनुभव साधारण तुम्हाला कुंभ राशीबद्दल जाणवेल की त्यांचे जे विचार असतात हे आधुनिक असतात, ते त्यावेळेला तुम्हाला समजून येत नाही. मात्र जसा कालावधी पुढे सरकतो त्यावेळेस त्यांचे विचार किती योग्य होते याचा अनुभव येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशींचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट जी की सगळ्यांनाच समजते किंवा लक्षात येते म्हणजे डिसिप्लिन, म्हणजे शिस्तप्रियता. या राशीमध्ये शिस्तप्रियता ही जास्त प्रमाणात दिसून येतं. आता ही जी शिस्तप्रियता असते ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा दिसून येते, खास करून घरातल्या व्यक्ती, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्ती किंवा त्या ते ज्या ठिकाणी करिअरच्या संदर्भामध्ये असतात त्या ठिकाणच्या व्यक्तींना सुद्धा. म्हणजे आपलं काम अगदी इमाने इतबारे पूर्ण करणं आणि कामामध्ये डेडिकेशन 100% देणं हा भाग कुंभ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. खूपच मितभाषी असतात, जास्त कुणाशीही बोलणार नाही. म्हणजे मिळालेले विषय किंवा मिळालेल्या गोष्टी त्याबद्दल अगदी व्यवस्थित आणि नेमकी प्रतिक्रिया देणं हे या राशीला जमतं आणि जास्त काही बोलणार नाहीत. अर्थात भावभावनांचा जो खेळ असतो तो खेळ या राशीमध्ये तुम्हाला वर करणे दिसणार नाही. अर्थात अंतःकरणे तो असतो परंतु तो बऱ्याच वेळेस दाखवला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामाशी काम ठेवणारी ही रास आहे. उगाच एखाद्या गोष्टीबद्दल माहिती आहे म्हणून जास्त माहिती देणं किंवा जास्त सांगणं हे या राशींना जमत नाही किंवा तर त्यांना तसं आवडत नाही. वेळ वाया घालवल्यासुद्धा या राशींना तसा आवडत नाही. याबद्दल ही जी राशी आहे ही अशी अतिशय काटेकोर आणि शेड्यूल लाईफ किंवा शेड्यूल आयुष्य म्हणजे नियोजनबद्ध आयुष्य जगणारी ही रास आहे. आणि या राशीबद्दलची उदाहरणं ही समाजामध्ये दिली जातात की कशाप्रकारे यांचं आयुष्य अगदी व्यवस्थित नीटनेटकं असतं आणि त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टीसुद्धा दिसून येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे सांगितलं डिसिप्लिनबद्दल, त्या डिसिप्लिनच्या संदर्भामध्ये किंवा शिस्तप्रियतेच्या संदर्भातल्या काही म्हणजे ज्या त्याचा तो जो टोकदारपणा आहे किंवा काटेरीपणा आहे तो घरामध्ये आणि घराच्या बाहेर म्हणजे ऑफिसमधल्या व्यक्तींनासुद्धा ठाऊक असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्या तार्किक असतात, बुद्धिवादी असतात. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे जसं की बुद्धिवादी व्यक्तींचा जो नेचर स्वभाव असतो, त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं, तशाच प्रकारचं व्यक्तिमत्व यांच्यामध्ये दिसून येतं. कुठल्याही गोष्टी ते लगेचच्या लगेच विश्वास ठेवणार नाही. जोपर्यंत ती गोष्ट यांना पटत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. खास करून काही रूढी परंपरा याबद्दल बाबा वाक्यम प्रमाणम ज्याला आपण म्हणतो की जशा आहे तशा चालू ठेवा म्हणतो, या राशीमध्ये तसं तुम्हाला दिसणार नाही. जोपर्यंत त्यांना स्वतःला त्या गोष्टीबद्दल किंवा रूढी परंपरेबद्दल विश्वास वाटत नाही तोपर्यंत त्याच्या ती ह्या ज्या व्यक्ती असतील या व्यक्ती विश्वास ठेवतील हे थोडंसं कठीण आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट जवळजवळ जीवनाच्या प्रत्येक गोष्ट
गोष्टीबद्दल साधारण दिसून येतं. जोपर्यंत त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल पूर्णपणे विश्वास होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीबद्दलचं पूर्णपणे ते विश्वास ठेवणं हे थोडंसं म्हणजे बुद्धिवादीपणा हा यांच्यामध्ये प्रखर बुद्धिवादीपणा हा या राशीमध्ये दिसून येतो. आणि एखादी गोष्ट नाही म्हणजे नाही त्याबद्दलचा यांचा संयमसुद्धा खूप चांगला दिसून येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल भावाभावनेंवरती किंवा नैमित्तिक कामांमध्ये सुद्धा संयमाची भूमिका या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून. बऱ्याच वेळा तुम्हाला असं जाणवेल की ही जी राशी आहे ही राशी पूर्णपणे स्वतःच्या भावना मोकळ्या करून दाखवत नाहीत आणि हे बऱ्याच अंशी बरोबर असतं. परंतु एका संयमामध्ये राहणं, एका लिमिटमध्ये राहणं, मर्यादेमध्ये राहणं हे या राशीला खूपच चांगल्या प्रकारे जमतं. परंतु याचा थोडासा निगेटिव्ह भागसुद्धा असं असतं की भावभावनांचा पूर्णपणे जो निचरा यांच्या मनात किंवा यांच्या पूर्ण जीवनात न झाल्यामुळे बऱ्याच वेळेस मनामध्ये थोडेसे काही सायकोलॉजिकल थोडेसे मानसिकतेच्या संदर्भातले त्राससुद्धा यांना म्हणजे नैराश्य येणं, काहीच न सुचणं, विथड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. अर्थात त्याच्यासाठी बऱ्याच प्रमाणात त्यांची मानसिकता थोडीशी जबाबदार असते. तर थोडंसं मन मोकळेपणे किंवा भावना मोकळं होणंसुद्धा गरजेचं आहे किंवा भावभावनांचा निचरा होणंसुद्धा गरजेचं आहे. तर ही गोष्ट यांच्याबाबतीत थोडीशी महत्त्वाची असते. परंतु बऱ्याच प्रमाणात यांचं जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे मानसिक शारीरिक हे बऱ्याच प्रमाणात आखीव रेखीव अशा प्रकारचं असतं. आता आपण चर्चा करू की समजा वृषभ रास आणि कुंभ रास दोन्ही राशी समजा प्रेम विवाहाच्या बंधनात असेल तर नेमकं काय. लक्षात घ्या थोडीशी जी वृषभ रास आहे ही मनमौजी आहे किंवा कलाप्रिय कलासक्त अशा प्रकारची रास आहे. आता हा भाग आहे तो भाग साधारण तुम्हाला समजलंच की जी कुंभ रास असते कुंभ राशीमध्ये हा भाग दिसून येत नाही. बऱ्याच प्रमाणात बुद्धिवादी अशा प्रकारची ही रास आहे. त्याच्यामुळे उगाच भावभावनांच्या मागे लावून आयुष्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी किंवा आयुष्याच्या संदर्भात काही त्रास करून घेण्याची गोष्ट या कुंभ राशीमध्ये दिसून येत नाही. आयडियल अशा प्रकारचं यांचं जे एकंदरीत जो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो दिसून येतो. परंतु त्यांच्याही मनात भावभावना असतात. परंतु ते कोणापुढे व्यक्त करायच्या, किती व्यक्त करायच्या, प्रकारच्या व्यक्त करायच्या या संदर्भात स्वतःच काहीतरी बंधनं घालून घेतलेली असतात. त्याच्यामुळे पूर्णपणे जीवनाचा आनंद घेण्यात त्यांना थोडंसं कठीण होऊन बसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या म्हणजे आता वृषभ राशीचे जे संपूर्ण राहणीमान असतं त्याच्यावर संदर्भात सुद्धा थोडंसं, कारण वृषभ राशीचं राहणीमान हे थोडंसं लॅविश अशा प्रकारचं नीटनेटकं टापटीप किंवा सोबर अशा प्रकारचं असतं. आणि यांचं म्हणजे कुंभ राशीचं राहणीमान हे अगदीच म्हणजे आला म्हणतो जेवढं अपेक्षित आहे तेवढंच उगाच म्हणजे छोट्या मोठ्या हे सुद्धा ह्यांच्यामध्ये दिसून अगदी ह्याच्या म्हणजे कुंभ राशीची स्त्री किंवा ह्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सौंदर्याबद्दलचं खूप काय करणं हा प्रकार तसा दिसून येत नाही. ही गोष्ट सुद्धा साधारण वेगळी आहे. आणि आर्थिक संदर्भातसुद्धा पैसे कुठे कधी खर्च या संदर्भातले सुद्धा त्यांचे थोडंसं त्यांचं जे पूर्ण जे आयुष्यात असतं ते थोडंसं डिसिप्लिनशी किंवा बुद्धिवादाशी थोडंसं संबंधित असतं. त्यामुळे ही जी रास आहे म्हणजे कुंभ जी रास आहे त्यांचं थोडंसं छोट्या मोठ्या गोष्टी क्लॅशेस होऊ शकतात. अर्थात याच्यामध्ये आत्ता जे सांगितलेले मुद्दे हेच थोडेसे महत्त्वाचे असतात किंवा होतात. त्यानंतर आपण विचार करणार आहोत की विवाहानंतर जे लैंगिक सुखाबद्दल, तर लैंगिक सुखाबद्दल सांगायचं झालं तर दोन्ही ज्या राशी आहेत त्या दोन्ही राशींची कम्पॅटेबिलिटी आहे लैंगिक सुखाची ती अतिशय व्यवस्थित आहे. अर्थात वृषभ राशीबद्दल साधारण तुम्हाला समजलं असेल ते कलाप्रिय कलासक्त असतात किंवा थोडंसं भोगासक्त असतात. तर हा प्रकार साधारणतः जी कुंभरास आहे कुंभरास ही कधी बोलून दाखवणार नाही परंतु त्यांनासुद्धा याबद्दल या गोष्टींचं अट्रॅक्शन असतं. त्यामुळे साधारणतः लैंगिक उपभोगाबद्दलचे काही कॉम्प्लिकेशन दोन्ही राशीमध्ये त्याचं दिसून येत नाही. ते जे सुख आहे त्या सुखाच्या संदर्भात दोन्ही राशी कम्फर्टेबल आहेत. मात्र वर जे माझे आहे याच्या आधी जे मुद्दे तुम्हाला सांगितले त्यावरती थोडंसं काम करणं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं गरजेचं ठरतं. कारण या ज्या राशी त्या राशी फक्त आणि फक्त चंद्रावर ठरतात. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते आपापल्या परिणय कुंडलीत परिणाम करत असतात. हे ग्रह कोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत, कोणत्या राशी नक्षत्रात किंवा योगात आहेत हे अभ्यासणं थोडंसं महत्त्वाचं ठरतं. तर मित्रांनो हे होतं वृषभ आणि कुंभ राशी परस्पर सहजीवनात असतील म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे त्रास किंवा प्रॉब्लेम येऊ शकतील या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.